तारीख तेरा जून वेळ रात्रीचे नऊ बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई शहरातल्या एका सोसायटीत एका कुटुंबाची धावपळ सुरू होती ते आपल्या पाच वर्षांच्या मुलाला शोधत होते मुलगा सापडत नव्हता रात्री नऊ वाजता मुलाची आई किचन मध्ये स्वयंपाक करत होती वडील बाहेर गेले होते अशातच घरातच असलेला मुलगा सापडे ना झाला तो कुठे गेला त्याच्यासोबत काय झालं अशा सगळ्या प्रश्नांनी आईच्या डोक्यात काहूर माजवलं थोड्या वेळापूर्वी घरात खेळणारा मुलगा अचानक गायब झाल्याचा तिला धक्का बसला होता पण ज्यावेळी मुलगा सापडला तेव्हा सगळं कुटुंब हादरलं होतं आईनं वडिलांनी आक्रोश केला आवाज ऐकून सगळी सोसायटी गोळा झाली मुलाला लगेच रुग्णालयात नेलं पण दुर्दैवानं काहीच फायदा झाला नाही चिमुकल्या मुलाचा मृत्यू झाला होता या मुलासोबत नेमकं काय घडलं त्याचा मृत्यू कसा झाला याच प्रश्नांची उत्तर बीड पासून साधारण शंभर किलोमीटर अंतरावर अंबाजोगाई शहर आहे या शहरातल्या एका सोसायटीत ऍडव्होकेट जयसिंग चव्हाण आणि त्यांचं कुटुंब राहतं जयसिंग चव्हाण हे आसपासच्या परिसरातले नावाजलेले वकील ते आपली पत्नी आणि पाच वर्षांचा मुलगा उदयसिंह याच्यासोबत राहायचं चव्हाण कुटुंब सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणार सगळ्यांना आपलं वाटणार पण तेरा जूनची रात्र या चव्हाण कुटुंबासाठी काळ रात्र ठरली त्यांनी आपला एकुलता एक मुलगा गमावला लग्नानंतर पंधरा वर्षांनंतर चव्हाण कुटुंबाला मुलगा झाला त्याचं नाव उदयसिंह बऱ्याच वर्षानं मुलगा झाल्यानं चव्हाण कुटुंब प्रचंड आनंदी होत घरात एकुलता एक असल्यानं उदय लाडका होता तेरा जूनच्या रात्री चव्हाण यांच्या पत्नी स्वयंपाक करत होत्या तर चव्हाण आपल्या मित्रांसोबत गप्पा मारायला बाहेर गेले होते सगळं काही नेहमीप्रमाणे सुरू होतं उदय खेळणी घेऊन खेळत होता मध्येच लुडबुड करत होता अगदी रोज घडतं तसंच मध्ये अगदी काही मिनिटं गेली आणि मुलाचा आवाज येणं बंद झालं खेळण्यात गुंग झाला असेल असं आसे म्हणून आईनं त्याला हाक मारली पण मुलानं परत आवाज दिला नाही काळजीपोटी आईनं ना घरात मुलाला शोधलं पण तो सापडला नाही आईला वाटलं मुलगा आपल्या वडिलांसोबत बाहेर गेला असावा तिने लगेच चव्हाण यांना फोन केला उदय सोबत आहे का असं विचारलं पण त्यांच्यासोबतही मुलगा नव्हता मग मुलगा गेला कुठं यामुळं घाबरलेले वडील धावत पळत घरी आले त्यांनी पत्नीसोबत मुलाला सगळीकडे शोधलं सगळी सोसायटी पिंजून काढली पण मुलगा कुठेच सापडला नाही चव्हाण यांच्या पत्नीनं शंका आली म्हणून बाथरूम मध्ये पाहिलं आणि चव्हाण कुटुंब हादरलं त्यांचा पाच वर्षांचा मुलगा वॉशिंग मशीन मध्ये पडला होता बाहेरून फक्त त्याचे पाय दिसत होते त्याचं डोकं वॉशिंग मशीन मधल्या पाण्यात बुडालेलं होतं शरीराची हालचाल थांबली होती वडिलांनी मुलाला पुढच्या काही मिनिटात हॉस्पिटलमध्ये हलवलं काहीही झालं तरी मुलगा वाचेल अशी शेवटची आशा त्यांना होती पण दुर्दैवानं फार उशीर झाला होता रुग्णालयात गेल्यानंतर मुलाला मृत घोषित केलं पंधरा वर्षांनंतर जन्मलेल्या एकुलत्या एक मुलाचा मृत्यू पाहून आई वडिलांनी टाहो फोडला पुढच्या काही क्षणात ही बातमी सगळ्या भागात पसरली लोकांनी घरी गर्दी केली सगळीकडे हळहळ व्यक्त झाली पण या मुलाचा मृत्यू झाला कसा तर माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार आई किचन मध्ये काम करत असताना मुलगा खेळत खेळत बाथरूम जवळ गेला बाथरूम मध्ये वॉशिंग मशीन ठेवण्यात आलं होतं मशीनच्या मध्ये पाणी होतं खेळता खेळता मुलाचं खेळणं वॉशिंग मशीन मध्ये पडलं बाथरूम मधल्या स्टूलवर उभं राहून त्याने आतमध्ये डोकावून पाहिलं मशीनमध्ये पडलेली खेळणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला खेळणी काढता येत नव्हती त्यामुळे तो मशीनमध्ये आणखी वाकला पण हाताला खेळणी लागली नाहीत काढण्याच्या प्रयत्नात त्याचा स्टूलवरचा आधार सुटला आणि तो वॉशिंग मशीनमध्ये पडला त्याचं डोकं पाण्यात बुडालं मशीनच्या टम्बलरमध्ये पाणी असल्यानं त्याला ओरडताही आलं नाही आणि मशीनमधून बाहेरही येता आलं नाही नाकातोंडात पाणी शिरल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला पण अशा प्रकारे वॉशिंग मशीनमध्ये पडून लहान मुलाचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ नाही यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत साधारण सात वर्षांपूर्वी दिल्लीतल्या रोहिणी परिसरात अशीच एक घटना घडली होती इथल्या अवंतिका हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये राहणाऱ्या राखी आणि रविंदर नावाच्या जोडप्यानं आपल्या तीन वर्षांच्या जुळ्या मुलांना गमावलं होतं घटनेच्या दिवशी मुलांचे वडील ऑफिसला गेले होते तर आई राखी घरीच होत्या दुपारी त्यांनी घरातले बरेच कपडे धुवायला काढले होते बाथरूम समोरच्या मोकळ्या पॅसेजमध्ये त्यांनी वॉशिंग मशीन लावलं होतं त्यांनी सगळे कपडे आणून मशीन जवळ टाकले त्यामुळे मशीन जवळ कपड्यांचा ढीग लागला यावेळी त्यांची दोन्ही जुळी मुलं लक्ष आणि निशू मशीन जवळ खेळत ते होती मशीन मधली पावडर संपल्यानं त्या चार पाच मिनिट घराबाहेर गेल्या त्यांनी घराचा दरवाजा उघडाच ठेवला होता पण त्या जेव्हा परत आल्या तेव्हा त्यांची दोन्ही मुलं वॉशिंग मशीन मध्ये पडली होती आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षी दिल्लीतच अशीच एक घटना घडली होती एक दीड वर्षांचा मुलगा वॉशिंग मशीन मध्ये पडला जवळपास पंधरा मिनिटं तो पाण्यात पडून होता साबणाचं पाणी त्याच्या नाकातोंडात गेलं होतं त्याचं सगळं शरीर निळं झालं होतं सुदैवानं त्याचे प्राण वाचले डॉक्टरांनी बारा दिवस अथक प्रयत्न करून त्याचा जीव वाचवला हा मुलगा वाचला असला तरी साबणाच्या पाण्यामुळे त्याच्या शरीरातले अनेक अवयव खराब झाले होते आता या घटनांमध्ये कुणा एकावर जबाबदारी टाकून होत नाही या घटना नकळत घडल्या कोणी चाइल्ड लॉक लावलेलं नव्हतं कोणी वॉशिंग मशीनमध्ये पाणी तसंच ठेवलं होतं तर कुणाची नजर काही क्षणांसाठी मुलांवरून हटली होती अंबाजोगाईतल्या चव्हाण कुटुंबासोबत घडलेली ही घटना सांगण्याचं लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कारणही कोणाला दोष देण्याचं नाही तर अगदी छोटी चूक न होऊ देणं हेच आहे तरच अशा दुर्घटना होणं थांबू शकतं जे कदाचित चव्हाण कुटुंबासोबतही घडलं नसतं तर त्यांचाही चिमुकला आज त्यांच्यासोबत असता